नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। नवरात्री लवकरच सुरू होणार आहे आणि यावर्षी नवरात्रीचा पहिला दिवस केशरी कलरचा आहे। केशरी रंग हा लाल आणि पिवळा मिळून बनलेला आहे। लाल रंग हा रजाचं प्रतीक आहे तर पिवळा रंग हा सत्वगुणाचं प्रतीक आहे। याप्रमाणे केशरी कलर हा सत्व आणि रज हे दोन गुणांनी मिळून बनलेला आहे। मानसिक स्थितीवर रंगांचा खूप प्रभाव पडतो। केशरी रंग हा स्फूर्ती आणि उत्तेजना वाढवणारा आहे। यामध्ये लाल कलरचे जे गुण असतात, उत्साह, उमंग, नवजीवन, सुख, सौभाग्य, पुढे जाण्याची प्रेरणा, हे सर्व यामध्ये विहित आहे। हनुमानाला सिंदूरी कलर खूपच प्रिय आहे। लक्ष्मीमातेला लाल कलर प्रिय आहे। यामधील पिवळा कलर हा मांगलिक कार्यात वापरतात, पूजा पाठ यामध्ये पिवळा कलरचे खूप महत्त्व असतं। याप्रमाणे केशरी कलर रक्तसंचार वाढवतो, थकवा नष्ट होतो, रक्तकण निर्माण होतात, सूज कमी करतो, टॉन्सिल, अपचन, अनिद्रा यांचा नाश होतो। कलर थेरपीमध्ये या रंगांचा खास उपयोग करून घेतलेला असतो। केशरीपेक्षा भगव्या कलरमध्ये पिवळट झाग जास्त असते आणि हा थोडासा वैराग्याकडे झुकलेला असतो। याचप्रमाणे आपण जर कलरफुल भाज्या खाल्ल्या तर आपल्याला भरपूर न्यूट्रिएंट्स प्राप्त होऊ शकतात। ऑरेंज, येल्लो फ्रूट्समध्ये किंवा भाज्यांमध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स असतात आणि हे यामध्ये असणाऱ्या कॅरोटिनॉइड्समुळे, झँक्थोफाइल्समुळे असतात। यामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर असतं आणि यामुळे व्हिटॅमिन एची वाढ होऊन डोळे, त्वचा, पेशी छान राहतात। यामध्ये व्हिटॅमिन सी पण भरपूर प्रमाणात असतं। पहिल्या दिवशी आपण नाश्त्यासाठी केसर घातलेलं दूध आणि भिजवलेले बदाम घालून केलेलं दूध पिऊ शकतो। मोसंबीचा रस घेऊ शकतो। ऑरेंज कलरच्या फ्रूट्समध्ये हेस्पेरेडिन नावाचं विशेष तत्व असतं। यामुळे ब्लड फ्लो वाढतो। हातपाय थंड पडत असतील तर ऑरेंज कलरचे आणि येल्लो कलरचे आपण फ्रूट्स आणि पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे। जेवणामध्ये आपण गंगाफळाची भाजी करूया आणि सॅलडसाठी गाजर, टोमॅटो कापून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये भिजवलेले हरभरे आणि थोडेसे मक्याचे दाणे घातलेले आहेत आणि त्यामध्ये मीठ आणि थोडंसं लिंबू टाकून आणि थोडंसं काळे मिरेसुद्धा मी यामध्ये घातलेले आहे, त्यामुळे याची चव छान लागेल। थोडासा भातावर गूळ घेतलेला आहे आणि त्यावर तूप घातलेलं आहे आणि हा असा आपला नवरात्रीच्या पहिल्या दिवसासाठी जेवण तयार आहे। दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी गाजर, टोमॅटो आणि थोडंसं बीट घालून आपण रस पिऊ शकतो। यामुळे आपल्याला भरपूर बीटा कॅरोटीन मिळणार आहे आणि आपले डोळे आणि त्वचा तसेच केस भरपूर आरोग्यपूर्ण राहणार आहेत आणि इम्युनिटी पण आपली भरपूर वाढणार आहे। संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण स्पेशल सूप बनवूया। यासाठी मी गाजराचे तुकडे केलेले आहेत, थोडेसे गंगाफळ मी कापून घेतलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा मी चिरून घातलेलं आहे। यामध्ये थोडेसे भिजवलेले हरभरे मी घातलेले आहेत। हरभरे नसतील तर भिजवलेली हरभऱ्याची डाळ चालेल किंवा थोडीशी मुगाची डाळसुद्धा आपण घालू शकतो। यामध्ये पाणी घालून आपण हे शिजवून घेतलेले आहेत आणि हे थोडेसे क्रश करून मी याचे छान पातळसर असं सूप बनवत आहे। आणि यामध्ये मीठ आणि थोडंसं काळे मिरे मी घातलेले आहेत। यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता, जिरेपूडसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता किंवा चाट मसालासुद्धा घालू शकता। यामध्ये थोडासा चवीसाठी लिंबाचा रससुद्धा मी घातलेला आहे। हे असं सूप चवीला खूपच छान लागतं, तुम्हीसुद्धा नक्की करून बघा। नवरात्रीचा पहिला दिवस आपण अशा प्रकारे खूप छान नाश्ता, जेवण आणि सूप बनवून साजरा करूया आणि आपले आरोग्यसुद्धा ठणठणीत ठेवूया। ऑरेंज आणि येल्लो फळांमध्ये मोसंबी, संत्री, लिंबू, आंबा, पपई, अननस, कणीस, पीच, रताळे आणि आवळा हे फळं येतात। या सर्व पदार्थांमुळे आपली नर्वस सिस्टीम छान राहते, डोळे हृदयाचं रोगांपासून संरक्षण होतं, त्वचेचे आरोग्य उत्तम राहतं, इम्युनिटी वाढते आणि आपले बोन स्ट्रॉंग होतात।
आणि या प्रकारे आपल्याला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. बाय.